कित्येक वर्षांची वाट पाहिल्यावर आणि संघर्षानंतर रामलल्ला राम मंदिरात विराजमान होणार आहेत. 22 जानेवारी 2024 हा ऐतिहासिक सोहळा पार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत 11:30 ते 12:30 दरम्यान हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. मृगशिरा नक्षत्रावर ही प्राणप्रतिष्ठा होईल. या कार्यक्रमाला 127 संप्रदायांचे 4,000 संत उपस्थित असतील. विविध समाजाचे 2,500 प्रतिनिधी सहभागी होतील. देशभरातल्या 5,00,000 मंदिरांमध्ये राम मंदिर उद्घाटन लाईव्ह दाखवलं जाणार आहे. भारतच नव्हे तर संपूर्ण जगातल्या रामभक्तांसाठी हा गौरवशाली आणि ऐतिहासिक क्षण असेल. त्यामुळेच या समारंभासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मुख्य सोहळ्याआधीच 16 जानेवारीपासून शुभारंभाच्या सोहळ्याला सुरुवात होईल. 17 जानेवारी रामलल्लाच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा काढली जाईल. 18 जानेवारीला वास्तुपूजन वरुण सोहळा पूजन होईल. त्यानंतर 19 ते 20 जानेवारी अग्निस्थापना वास्तुशांती सोहळा सुद्धा होणार आहे. 21 जानेवारीला 125 कलशांमधून रामलल्लाला जलाभिषेक घातला जाईल. 22 तारखेला मृगशिरा नक्षत्रावर अखेर रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा होईल. छत्रपतींचा विचार म्हणजे